खुलताबाद तालुक्यातील पाडळी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी विलास सदाशिव गायकवाड यांची तर व्हाईस चेअरमनपदी अनुसयाबाई काळे यांची बिनविरोध निवड मंगळवारी करण्यात आली. पाडळी सोसायटीच्या माध्यमातून आज या ठिकाणी चेअरमन आणि व्हाईस चेअरमनची निवड झाली. आमची ही संस्था जवळपास 5 ते 7 लाखाची असून कोटीची असून त्यामध्ये आम्ही गावकऱ्यांना निर्णय घेतला की बाबा आपल्याला ही सोसायटी जी आहे बिनविरोध करायची. त्यामध्ये सगळे विचारवंत आम्ही एका ठिकाणी आलो. त्यामध्ये शशराव पाटील असतील, अशोक गायकवाड असतील, सरपंचाचे पती असतील संजय आठोळे असतील, त्याच्यानंतर भारत काळे असतील, स्वप्नदादा असतील, अजून प्रतिष्ठित सगळ्यांनी एकत्रित येऊन विचार करून आम्ही 12 च्या 12 जागा बिनविरोध काढल्या. खुलताबाद तालुक्यातील पाडळी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी विलास सदाशिव गायकवाड यांची तर व्हाईस चेअरमनपदी अनुसयाबाई काळे यांची बिनविरोध निवड मंगळवारी करण्यात आली. सर्व पक्ष मिळून पाडळी विविध कार्यकारी सहकारी संस्थाचे संचालक मंडळ बिनविरोध करण्यात आले होते. नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन पदासाठी 2 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सुषमा साबळे यांनी बिनविरोध निवड जाहीर केली. पाडळी दरेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सोसायटीचे संचालक मंडळ सोमनाथ गायकवाड, गणेश बोर्डे, रावसाहेब गायकवाड, सुनंदा घोलप, रामराव गायकवाड, दादाराव गायकवाड, अजिनाथ घुगरे, गणेश बोर्डे, सोमनाथ गायकवाड, शिवाजी गायकवाड, सतीश गायकवाड, छगन गायकवाड, रावसाहेब गायकवाड असे असून या निवडीबद्दल शेषराव पाटील, संजय वाहटुळे, शेषराव गायकवाड, कलीम शेख, भारत काळे, अशोक गायकवाड, अप्पासाहेब काळे, विठ्ठल सावकार, गोरक्षनाथ गायकवाड, भाऊसाहेब घोलप, काकासाहेब गायकवाड, मीरलाल सोनवणे आदींनी चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला आणि अभिनंदन देखील केले. रामलाल निंभोरे, AIN न्यूज, खुलताबाद. AIN न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा.